नमस्कार, आज आपण पाहणार आहोत वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं कसं बनवायचं ते। आणि त्यासाठी मी इथं ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून कपड्यानं व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत आणि त्याचे देठ पण व्यवस्थित काढलेले आहेत। आणि हे अशा पद्धतीनं ह्या कैऱ्या मी कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यामधल्या कोई व्यवस्थित काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ करून घ्यायच्या ह्या फोडी। आपल्याला कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायच्या आणि ह्या फोडी आपल्याला 4 ते 5 तास आपल्याला उन्हामध्ये कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। तर ह्या फोडी मी वाळवून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये तुम्ही पाहू शकता पाणी व्यवस्थित सुकलेलं आहे। आणि आता याला आपण हळद मीठ लावून 2 दिवसासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथं मी 1.5 वाटी मीठ घेतलेलं आहे आणि 1/2 वाटी हळद घेतलेली आहे आणि 3 किलो माझ्या कैऱ्या आहेत। तर ह्या कैऱ्या आपल्याला हळद मीठ लावून ठेवायचे आहेत। तर हे मीठ आणि हळद मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि थोड्या थोड्या कैऱ्या घेऊन भरणीमध्ये भरून ठेवणार आहे। तुमच्याकडे जर चिनी मातीची किंवा काचेची भरणी असेल तर तुम्ही त्यामध्ये पण भरून ठेवू शकता। अशा पद्धतीनं जर लोणचं बनवलं तर वर्षभर टिकतं, मऊ पडत नाही आणि खायला पण छान कुरकुरीत होतं आणि स्वाद पण याचा खूप छान येतो। अशा थोड्या थोड्या फोडी घेऊन या हळद आणि मिठामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून भरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत 2 दिवसासाठी। आता मी या भरणीला झाकण लावून 2 दिवसासाठी ठेवून देणार आहे। आता 2 दिवसानंतर इथं मी तेल घेतलेलं आहे, 1/2 किलो तेल आहे। हे मी कडकडीत तापून थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि इथं 1 वाटी मोहरी, 1/2 वाटी मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे मी लवंग घेतलेली आहे, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि 2 चमचे मिरे घेतलेली आहेत, 2 चमचे मेथी घेतलेली आहे, 2 चमचे साखर आणि 2 चमचे हळद, 2 चमचे तिखट, 2 चमचे जिरे आणि 1 चमचा हिंग घेतलेला आहे। हिंग घातल्यानंतर आपलं लोणचं व्यवस्थित होतं, बुरशी हे लागत नाही, त्याला खराब होत नाही त्यासाठी। आणि आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तुम्ही तेल टाकून पण भाजू शकता पण आपल्याला नंतर तेल टाकायचंच आहे, त्यासाठी आपण न तेल टाकताच हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। खूप जास्त भाजायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही, हाताला चटका बसेल इतपत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे। मंदाचेवरती हा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि थोडा थोडा वास सुटला की आपल्याला समजतं की मसाला आपला भाजलेला आहे। आता 5 ते 7 मिनिट मी हा मसाला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे मंदाचेवरती। आता हा मसाला आपला भाजलेला आहे, आता थंड करण्यासाठी हा मसाला ठेवून द्यायचा। थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे। खूप छान असा लालसर असा मी हा मसाला भाजून घेतलेला आहे। आता 2 दिवसानंतर आपण पाहू शकता हळद मीठ लावून ठेवलेल्या आपल्या कैऱ्या, आता यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे। आपण उन्हामध्ये वाळवलेलं होतं त्यामुळे खूप जास्त पाणी होत नाही त्यामध्ये, पण थोडं जरी झालं असेल तर ते पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। तुमच्याजवळ चाळण असेल तर त्या चाळणीमध्ये पण तुम्ही ह्या कैऱ्या ओतू शकता। आपल्याला फक्त यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। लोणच्यामध्ये पाणी राहिलं तर लोणचं आपल्या फोडी मऊ पडतील आणि लोणचं वर्षभर टिकणार नाही, खराब होईल, त्यासाठी पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे।
हे पद्धत वापरून जर तुम्ही वर्षभराचं लोणचं जर बनवलं तर खूप छान असं हे लोणचं तयार होतं। तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा कमेंटमध्ये कसं झालं आहे ते। आपण कैरीच्या गोडी वाळवून घेतलेल्या होत्या त्यामुळे आता खूप जास्त पाणी नाही झालेलं, थोडंसं पाणी झालेलं आहे, तेही आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता एक वाटी पाणी निघालेलं आहे आपल्या कैरीमधलं। आता मसाला घालण्यासाठी आपल्या कैऱ्या तयार आहेत। आता हा मसाला आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे। खूप बारीकही नाही करायचा आणि खूप जाडसरही ठेवायचा नाही, असं मध्यम असं आपल्याला हे थोडंसं जाडसर असं हे मिक्सरवरती काढून घ्यायचं आहे। आणि 3 किलोच्या कैऱ्यासाठी हा एवढा मसाला आपल्याला व्यवस्थित होतो। आपल्याला पूर्ण मसाला याच्यावरती ओतून घ्यायचा आहे। इथं मी साखर घेतलेली आहे 2 चमचे, तर तुम्ही गुळ पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आणि हळद आपण अगोदरच कैरीला लावलेली होती त्यामुळे मी जास्त हळद घेतलेली नाही, 2 चमचेच घेतलेली आहे। आणि आपला मसाला पण तिखट असतो त्यामुळे हा मसाला मी तिखट पण जास्त घेतलेला नाही। आणि मीठ पण आपलं तैरीला अगोदर लावलेलं होतं त्यामुळे मीठ पण व्यवस्थितच पाहिजे, कारण मीठ कमी पडलं तर आपल्या फोडी मऊ पडतात, त्यामुळे मीठ व्यवस्थितच असलं पाहिजे फोडींना। तर मी अर्धी वाटी मीठ घेतलेलं आहे। आणखीन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मीठ करू शकता। आणि इथं तेलामध्ये तेल थोडंसं गरम आहे, त्यामध्येच मी हिंग टाकून व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं मी ओतून घेणार आहे। आणि व्यवस्थित आपल्या फोडीला लागलं पाहिजे असं आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। 1 दिवस आपल्याला उन्हामध्ये हे भरणी ठेवायची आहे आणि त्यानंतर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणि तेल घालू शकता, पण मी जेवढं तेल घेतलेलं आहे ते पुरेसं होतं एवढ्या लोणच्यासाठी। तर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे ते। आता आपलं लोणचं परफेक्ट झालेलं आहे। आता हे आता भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे। तेलाचे जे प्रमाण आपण घेतलेलं होतं ते व्यवस्थित झालेलं आहे आपल्या लोणच्यासाठी। खूप छान असं वास सुटलेला आहे आपल्या लोणच्याचा। तर अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही पण नक्की करून पहा। तर आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। धन्यवाद।